नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नाममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणीत आणखीच वाढ होताना दिसतीय। त्यांच्यावर रोज नवनवीन आरोप होत असल्याचं समोर येतंय। नुकतंच त्यांना फरार सुद्धा घोषित करण्यात आलं होतं। त्यानंतर आता त्यांच्यावर मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपामुळे सर्वत्रच खळबळ उडाली। निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी परमवीर सिंग यांच्यावर 26/11 दहशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल फोन गायब केल्याचा गंभीर आरोप केला। मुंबई पोलीस आयुक्तांना शमशेर खान पठाण यांनी पत्र लिहिलंय आणि त्यात परमवीर सिंग यांनी दहशतवादी कसाबचा मोबाईल फोन गायब करण्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी शमशेर पठाण यांनी परमवीर सिंग यांची चौकशी आणि कारवाईची मागणी केली। याबाबत पठाण यांनी जुलै महिन्यात राज्याचे गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनाही पत्र लिहिलं होतं। या पत्रात त्यांनी म्हटलंय, डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तात्कालीन वरिष्ठ PI माळी ज्यांनी आपल्याला कसाबकडून एक मोबाईल फोन सापडल्याचं सांगितलं होतं, जो पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता। पण ज्या ठिकाणी कसाबला पकडले त्या गिरगाव चौपटीच्या सिग्नल जवळ परमवीर सिंग आले होते। त्यांनी तो मोबाईल स्वतःकडे ठेवला। तपास अधिकारी रमेश महाले यांच्याकडे तो मोबाईल तपास कामासाठी द्यायला हवा होता, पण त्यांनी तसं काहीच केलं नाही। या मोबाईलवरून हल्ल्यावेळी कसाबसह अन्य दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हँडलरशी संवाद साधत होते। त्या फोनद्वारे पाकिस्तानी हँडलर आणि त्यात कोणी भारतीय आहे का हे कळू शकले असते। त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी मागणी शमशेर पठाण यांनी केली। सर्वोच्च न्यायालयानं परमवीर सिंग यांना अटकेपासून दिलासा दिल्यानंतर ते समोर येतील असं वाटत होतं, पण ते काही समोर आलेच नाही। त्यामुळे ते भारताबाहेर गेले असल्याचा आरोप करण्यात आला होता। मात्र स्वतःच त्यांनी आपला ठाव ठिकाणा सांगितलंय। आपण चंदीगडमध्ये असून तपासाला सहकार्य करण्यासाठी लवकरच मुंबईला जाऊ अशी माहिती परमवीर सिंग यांनी दिली। दरम्यान सिंग यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मार्च महिन्यापासून ते कुठे आहेत हे कोणालाच माहिती नव्हतं। ते पळून गेल्याचीही चर्चा सुरू झाली होती। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सिंग यांच्या वकिलांनाही विचारल्यानंतर परमवीर सिंग हे देशातच असल्याचं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं होतं।